सद्गुरु कृष्णाजी महाराज यांच्या 228व्या समाधी सोहळा कार्तिकी कृष्ण चतुर्दशी दिनांक 23/11/2022 काल बुधवार रोजी संपन्न झाला. सालाबाद प्रमाणे याही वर्षी ख्रिस्ते परिवारातील सर्व वंशज मोठ्या उत्साहाने जयंतीमध्ये सहभागी झाले होते. तब्बल 2 वर्ष कोरोना परिस्थितीनंतर या वर्षी मोठ्या संख्येने भावी भक्त उपस्थित होते. मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लवकरात लवकर कृष्णाजी महाराज यांचे ट्रस्ट उभा करून ख्रिस्ते परिवारांकडून आणखीन सुंदर कार्यक्रम राबवण्यास सज्ज असल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार महेश ख्रिस्ते यांनी सोलापूर वाहिनी चॅनलशी बोलताना दिली. तर पाहूया काय म्हणाले ते. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वैतम गण सदृशं तत्त्वमस्याच लक्षणम् एकम नित्यं विमलं अखिलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. सद्गुरु कृष्णाय समाधी सोहळा आज कार्तिक वद्य चतुर्दशी बुधवार संपन्न झालेला आहे. आमच्या या सद्गुरु कृष्णाजी महाराजांचे 228 वर्ष समाधी होऊन झालेले आहेत. त्यापूर्वी 56 वर्ष आमच्या कृष्णाजी महाराजांनी पायी पंढरीची वारी केलेली आहे. परभणी जिल्हा जिंतूर तालुका झरीपुरी या ठिकाणी त्यांचं जन्मगाव आणि तिथून कृष्णाजी महाराजांनी 56 वर्ष पायी वाऱ्या केल्या. 4 महिने चातुर्मास या ठिकाणी चातुर्मासी महाराजांच्या मठामध्ये 4 वर्ष महाराज राहत होते आणि त्यानंतर या ठिकाणी ख्रिस्ते गल्ली समाधीवाडा या ठिकाणची ही जी जागा आहे ती काशीचे प्रसिद्ध पंडित गोपाळबुवा बोंबले भट यांनी महाराजांना दान केलेली असून या ठिकाणी हा समाधीवाडा बांधण्यात आला. ज्यावेळेस महाराजांनी 228 वर्षापूर्वी देह ठेवला कृष्णाजी महाराज ख्रिस्ते गल्लीमध्ये, त्या ठिकाणी 3 दिवसानंतर तुळस उगवली आणि त्या तुळशीवर आकाशातून पुष्पवृष्टी झाली. आमच्या महाराजांना एकूण 6 मुलं होती. 6 मुलांपैकी 1 मुलाचा संन्यास घेतलेला आहे आणि बाकीच्या 5 मुलांचं वंश या ठिकाणी संपूर्ण ख्रिस्ते समस्त या ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहामध्ये गुरु कृष्णाजी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या आनंदाने साजरा करतात. या पद्धतीने आमच्या 228 वर्ष झाली प्रथा चालू आहे की आमच्या समाजातील सर्व पुरुष लोक जे आहेत लहान बाळापासून ते अगदी वयोवृद्ध माणसापर्यंत सर्व पुरुष या ठिकाणी वेदशास्त्र संपन्न पुरोहितांचं भोजन झाल्यानंतर त्यांच्या खरकट्या पत्रावळीमध्ये या ठिकाणी लोळण घेतात आणि नदीला जाऊन आंघोळ करतात. ही प्रथा आजही 228 वर्षे चालू आहे. या पद्धतीने सद्गुरु कृष्णाजी महाराजांचा आजचा हा समाधी सोहळा संपन्न झाला. आगामी काळामध्ये कृष्णाजी महाराजांच्या देवस्थानचं स्वतंत्र ट्रस्ट करून आमचे ज्येष्ठ सुरेश काका ख्रिस्ते आणि सगळे ज्येष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली या देवस्थानचा विकास करण्यात येणार आहे आमच्या सर्व ख्रिस्ते परिवाराच्या वतीनं. आणि यापेक्षा जास्त अधिकाधिक सुंदर कार्यक्रम कसे येतील याबाबत आम्ही सगळे समस्त ख्रिस्ते आणि ख्रिस्त्यांचे सगळे हितचिंतक कृष्णाजी महाराजांचे भक्त यावर विचार करत आहोत.